रक्ताची उलटी होण्याची कारणे व उपचार याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे रक्ताची उलटी होणे अनेक कारणाने रक्ताची उलटी होऊ शकते त्यातील काही कारणे ही अगदी सामान्य तर काही कारणे ही गंभीरही असू शकतात त्यामुळे रक्ताची उलटी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे रक्ताची उलटी होण्याची कारणे nope. पोटातील जखम अल्स अन्नविषबाधा काही औषधांचे दुष्परिणाम अत्याधिक मद्यपान पोटासंबंधित कर्करोग यकृताचे आजार स्वादुपिंडाचे आजार हॉट हो अटॅक अशा विविध कारणांनी रक्ताची उलटी होऊ शकते रक्ताची उलटी होण्याचे निदान रक्ताची उलटी कशामुळे होते याचे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट एंडोस्कोपी तपासणी अल्ट्रासाऊंड सीटी स्कॅन एमआरआय किंवा एक्स-रे अशा तपासण्या केल्या जातात डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे पोलेटितून रक्त पडण्याबरोबर जर चक्कर येणे डोळ्यांनी अंधुक व अस्पष्ट दिसणे हृदयाचे ठोके जलद होणे बेशुद्ध पडणे पोटात अतिशय दुखणे संडासमधून रक्त पडणे असे त्रास होत असल्यास तात्काळ रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे आवश्यक आहे आरोग्य आरोग्यविषयक अशी महत्वाची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा